विचुंब्यातील शेतकरी कामगार पक्षाला ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तेथील माजी सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी सोमवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी सर्वांचे स्वागत केले. भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आहेत. अशाच प्रकारे यावेळी विचुंबे ग्रामपंचायतीचे शिका पक्षाचे माजी सरपंच बळीराम पाटील, नम्रता आकाश पाटील, स्वाती बळीराम पाटील, माजी उपसरपंच भरत पाटील, गुरुनाथ म्हात्रे, सदस्य प्रणाली राम पाटील, प्रमिला गुरुनाथ म्हात्रे, युवा कार्यकर्ते आकाश पाटील, ओमकार पाटील, महेंद्र कामटेकर, निलेश ठाकूर, विवेक पाटील, अविनाश पाटील, पूनम भगत पाटील यांनी विकासाचे कमळ हाती घेतले. यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, प्रवीण खंडागळे, सरचिटणीस राजेंद्र पाटील, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित जाधव, भाजपचे विचुंबे गाव अध्यक्ष के सी पाटील, सरपंच प्रमोद भिंगारकर, शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, सुकापूर सरपंच राजेश पाटील, विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, उपसरपंच रवींद्र भोईर, माजी सरपंच राम म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते श्याम पाटील, किरण भोईर, डी के भोईर, अनुसूचित जाती मोर्चा तालुका अध्यक्ष अविनाश गायकवाड, सदस्य अनिल भोईर, अनंता गायकवाड, विवेक भोईर, आनंद गोंधळी, चेतन सुरते, जगदीश भोईर, प्रितेश भिंगारकर, दादा गोंधळी, नागेश भिंगारकर, चेतन भिंगारकर, नितीन भोईर, प्रल्हाद भोईर, नयन भोईर, गणेश सर उपस्थित होते. खरंतर विचुंबे ग्रामपंचायत ही अतिशय मोठी अशी ग्रामपंचायत आहे आणि ही ग्रामपंचायत मिक्सअप आहे. जुने आपले सर्व गावकरी मंडळी आणि त्याचबरोबर आलेले कॉलनीमधील मंडळी, कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्या घरानं, त्या सर्वांची मिक्स अशी असलेली ग्रामपंचायत आहे. आणि या ग्रामपंचायतीमध्ये आज भारतीय जनताचे सरपंच बसला, सदस्य एकदम जे कमी पडत होते ती भर तुम्ही काढलीत, त्यामुळे तुमचं मनापासून पहिल्यांदा बलराम पाटील यांच्याबरोबर नम्रता पाटील, स्वाती पाटील, प्रणाली पाटील, भरत पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी बरेचसे आता एक 15-20 लोकांनी आता इथं प्रवेश केलेले आहेत. ते सर्व भारतीय जनता पक्षाच्या मध्ये आज प्रवेश करत आहेत. या सर्वांचं मी मनापासून भारतीय जनता पक्षाचा एक नेता म्हणून तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करत आहे, तुमचं अभिनंदन करतो आहे की तुम्ही योग्य निर्णय घेतला. आज जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आहे, भारतातलाच नव्हे सर्व जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून आहे. आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष जो आहे तो अतिशय चांगली प्रगती करतो आहे. गोरगरिबांची सर्वांची काळजी घेऊन त्यांना मोफत धान्य कसं देता येईल, आज गेली जवळजवळ 2-3 वर्ष आणि याच्या पुढल्या वर्षापर्यंत आता त्यांनी जाहीर केलेलं आहे, विविध योजना आणलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं मोदी साहेब, फडणवीस साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, आपल्या राज्यातले शिंदे साहेब, अजितदादाही सुद्धा आपल्यात सहभागी झाले आहेत. अशा अर्थाने सगळ्यांना बरोबर घेऊन सबका साथ सबका विकास हा न्याय घेऊन इथे चालले आहेत. इथं जुना नवा असा भेदभाव नाही, मोठा छोटा असाही भेदभाव नाही. त्याच्यामध्ये जो आपल्याबरोबर काम करेल तो मोठा, इथं असं आहे की जो काम करेल तो मोठा. तुम्ही प्रशांत ठाकूरांना पाहिला असाल, पक्षात आता तुम्ही आज आलात त्याच्या अगोदरी पाहिला असाल की पायाला भिंडी लावून प्रशांत ठाकूर हे करत असतात. सकाळी 5-6 वाजल्यापासून तसंच 6 वाजल्यापासून रात्री 11-12 वाजेपर्यंत इतकं जर उशिरा आले 11-12 तर पुढे त्यावेळेसुद्धा पण थांबलेले असतात. म्हणजे असं दिवस रात्र हे जनतेकरता काम चाललेलं असतं. आणि हे आमचे सगळे अरुणशेठ वगैरे, राजेंद्र पाटील आणि हे सर्व जुने कार्यकर्ते ते काम करत आहेत, मला खात्री आहे. तर तुम्हीसुद्धा आता पक्षात आल्यानंतर अशाच प्रकारे जनतेच्या करता काम कराल आणि आपला भारतीय जनता पक्ष मजबूत कराल याची मला खात्री वाटते. का आता इथं इतके चांगले चांगले कार्यकर्ते आहेत, मोठे मोठे कार्यकर्ते आहेत की खरं तर असे 10 कार्यक्रम व्हायला पाहिजे होते आणि प्रत्येकाचा उल्लेख इथं करायला पाहिजे आहे. पण अशा पद्धतीने की चांगली संख्या आणि तुमच्या येण्यानं भाजपचा बळ हे आणखीन वाढणार आहे म्हणून महिला भगिनी आहेत आणि तुम्हीसुद्धा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तुम्ही आजपासून भारतीय जनता पक्षाचे सदस्य झालेले आहात आणि त्याशिवाय नेतेही झालेले आहात. तुम्हाला ह्या भावी काळामध्ये जी काय मदत लागेल भाजप तुम्हाला करणार आहे आणि आपल्या या भागाचा ग्रामपंचायत सगळ्या लोकांचा विकास कसा होईल त्याबद्दल काढावं. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून थांबतो. सदस्य आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी माननीय प्रशांत ठाकूर साहेबांच्या कार्यप्रणालीवर विश्वास टाकून आज या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी प्रवेश केलेला आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले नेते माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आपले ज्येष्ठ नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य की ज्यांनी हे घडवण्यासाठी भरपूर मेहनत घेतली, ते आमचे संजय शेठ पाटील, राजेंद्र पाटील, केशी पाटील, आपल्या गावचे नवनिर्वाचित सरपंच प्रमोद भिंगारकर, अमित जाधव, जयवंत भगत, संतोष भगत, या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य, आमचे मच्छिंद्र पाटील या ठिकाणी आहेत, सर्व उपस्थित मान्यवर यांचं सर्वांचं मी पक्षामध्ये सर्वत्र स्वागत करतो. आणि आपण जो निर्णय घेतलात तो अतिशय एक चांगला निर्णय तुम्ही या ठिकाणी घेतलेला आहात आणि म्हणून तुम्हाला कधी पश्चातापाची वेळ बलिशेट येऊन देणार नाही अशा पद्धतीचं काम आपण सर्व कामं त्या ठिकाणी केली. आता शेतकरी कामगार पक्षामध्ये असताना बोलव मला ते ठीक आहे, पण आता आता भाजपमध्ये आलो, आता आपण सागरचा एवढा मोठा ब्रिज आपण बनवतो त्याचं काम सुद्धा आता आपलं चालू झालेलं आहे आणि म्हणून आता आपण भारतीय जनता पार्टी कशी वाढेल विसुंध्यामध्ये त्या दृष्टिकोनातनं आपण सर्वांनी प्रयत्न करावा. आपण पक्षामध्ये आलात त्याबद्दल तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो.